माझा विषय नाही आहे, माझा इगो कुठंच हार्ड होत नाही, फक्त माझा विषय पहिल्यापासून एकच आहे. ज्या ज्या ठिकाणी कोर कमिटीने स्मशानात मीटिंग घ्यावी मी स्मशानात घेतो, पण मी शहर कार्यालयामध्ये मीटिंगला येणार नाही. मान्य राज साहेबांनी मला आदेश दिला की मी शहर कार्यालयात पहिल्या दिवशी आता मीटिंगला आलेच सगळी, त्यांना सेपरेटच बोलवलं, मला सेपरेट बोलवलं. तुम्हीच ते पक्ष कार्यालय बनवलं. शहर कार्यालयामध्ये मला वाटतं की जिथं मी फुलं वेचली तिथं काटे वेचायला मी जाणार माझ्या पहिल्यापासून. तुम्ही पक्षाची बैठक काटे वेचणं कसं असू शकतं? शंभर टक्के की ज्या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत तिथं गेल्यानंतर जी स्वप्न पाहिली होती की गुलाल तिथं महानगरपालिकेचा उधळला जाईल, परंतु त्या ठिकाणी जो गुलाल उधळला गेला तो वसंत मोरेचं पद काढल्यानंतरनं तो उधळला गेला. मला वाटत होतं की पुणे शहरामध्ये 25 नगरसेवक निवडून आल्यानंतर मला तिथं पेढे वाटता येतील, पण वसंत मोरेचं पद काढल्यानंतरनं पेढे वाटले गेले. ह्या विषयामुळे मला तिथं जाऊशी वाटत नाही. ही बैठक काय होतच नाही ना. आता ही जी बैठक गेलेत वर, ही बैठक पक्षाची बैठक आहे का तुमच्या संदर्भातली बैठक? माझ्या काय काय भूमिका म्हणजे आता तुम्ही बोलून आला. मला मला अमित साहेबांनी एवढं विचारलं की मला फक्त एकच बाजू कळतीये, मला दुसरी बाजू कळत नाही, त्यामुळे मला तुमच्या बाजू सगळ्या ऐकून घ्यायच्यात. मला तुमच्या बाजूने माझ्याकडे जे काही विषय होते माझ्या बाबतीमध्ये जे काही विषय होतात फेसबुकवरती होतात व्हॉट्सअपवरती होतात. नाही मग यापूर्वी ह्या दोन्ही पण बाजू ऐकून घेतल्यात नाहीत. तिसरी चौथी मीटिंग असेल मग माझी निघत काहीच नाही. माझी अमित साहेबांसमोरची पहिलीच मीटिंग पण राज ठाकरेंसोबत साहेबांनी त्यांना इकडे पाठवलं. पण तुम्ही काय पर्याय सुचवले? जाणार नाही तुम्ही पर्याय काय सुचवले? त्यांच्याशी बोलणार नाही. आता बैठका जिथे होतात तिथे तुम्ही जात नाही, ते म्हणता आम्ही बोलवतो ते येत नाही. समोरासमोर बैठक झाली नाही. पक्षाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली असते तिथे तुम्ही म्हणता मला बोलू देत नाही. जेव्हा शहर कार्यालय नव्हतं त्या टायमाला प्रत्येक कोर कमिटीच्या सभासदाच्या एकावरती जबाबदारी असायची की त्या कोर कमिटीच्या सभासदांनी त्यांनी त्याच्या वॉर्डातलं त्याच्या भागातलं एखादं हॉटेल पाहावं, त्या ठिकाणी मीटिंग घ्यावी असं कोर कमिटी त्या टायमाला नियम काढत होती. मग आत्ताच कोर कमिटी एवढा हट्ट का घेतली की तिथंच मीटिंग घ्यायची तिथंच मीटिंग घ्यायची? इथनं मागची मीटिंग कोर कमिटीच्या पुढं होत होत्या. शहर कार्यालय असताना सुद्धा शहर कार्यालयात मीटिंग होत नव्हत्या. शहर कार्यालयात कोर कमिटीची मीटिंग ह्या आत्ता आत्ता व्हायला लागल्या. आता मग शहर कोर कमिटीचं म्हणत असेल की तिकडेच मीटिंग घ्या तिकडेच मीटिंग घ्या, म्हणजे हे पण त्यांचं पण कुठंतरी अडवणूक असते की त्याच्यानं जर शहरामध्ये पक्ष वाढवायचा असेल. मी जर एक पाऊल कुठेही यायला तयार आहे. मी काय असं काही भारत पाकिस्तान बॉर्डरवरती बोलवत नाही की पाकिस्तान बॉर्डरवरती या तिकडे आपण चर्चा करू असं विषय. शहरामधल्या कुठल्याही शाखाध्यक्षाच्या घरी चला,